कोल्हापूर महानगरपालिकेनं निवासी वापराच्या मिळकतधारकांना दंड आणि व्याजात सत्तर टक्के सवलत योजना सुरू केली आहे ही योजना सुरू झाल्यापासून आज अखेर महापालिकेच्या तिजोरीत सुमारे तीन कोटी पंधरा लाख रुपये घरफाळ्यापोटी जमा झाले आहेत या योजनेचे शेवटचे तीन दिवस राहिले असून सत्तर टक्के सवलतीचा लाभ जास्तीत जास्त मिळकतधारकांनी घ्यावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे निवासी आणि व्यापारी वापरातील मिळकतधारकांनी थकबाकीची संपूर्ण रक्कम भरल्यास निवासी वापरातील मिळकतींना दंड व्याजात सत्तर टक्के आणि कमर्शियल वापराच्या मिळकतींना पन्नास टक्के सवलत योजना महापालिकेनं सुरू केली आहे या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे तीन दिवस राहिले आहेत त्यासाठी शनिवारी आणि रविवारीही महापालिकेची नागरी सुविधा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत या सवलत योजनेचा आतापर्यंत दोन हजार आठशे अडुसष्ट मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे त्यातून तीन कोटी पंधरा लाख रुपये जमा झाले आहेत ही सवलत अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आहे निवासी मिळकतधारकांना तिथून पुढे पंधरा मार्चपर्यंत साठ टक्के आणि एकतीस मार्च पर्यंत पन्नास टक्के सवलत मिळणार आहे अनिवासी वापरातील मिळकतधारकांना एकतीस मार्च पर्यंत घरफाळा भरल्यास चाळीस टक्के सवलत दिली जाणार आहे